नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका वर्गे. आज आपण चर्चेचा टॉपिक आहे ती म्हणजे तळपायाची होणारी आग किंवा जळजळ, म्हणजेच बर्निंग फील्ड. हे खूप कॉमनली आता आपण बऱ्याचशा आजारांमध्ये सुद्धा बघतो, परंतु हे का होतं याच्या मागची आपण आज एक्झॅक्ट पॅथॉलॉजी काय आहे, फिजिओलॉजी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तशीच अशी कोणती कारणं आहेत आणि या कारणांवर जर आपण मात केली तर आपल्याला अगदी इझिली ही जी तळपायाची आग आहे किंवा जळजळ होतीये याच्यावर आपल्याला काम करता येईल. आणि याच्यावर होमिओपॅथिक औषधं ही कोणती आहेत आणि ती कशा प्रकारे लागू आहेत वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, आज आपण याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की तळपायाची आग ही का होते आणि ती कशा प्रकारे होते हे आपण समजून घेऊया. तर तळपायामध्ये किंवा आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये आपल्या 5 प्रकारचे सेन्सेस आहेत, कि ते म्हणजे बघणं, वास घेणं, चव येणं, ऐकणं आणि स्किन किंवा स्पर्श, की जे आहेत हे 5 सेन्सेस आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात. मग ह्यांचं स्वरूप आपल्याला तळपायाच्या रिलेटेड आपल्याला कसं कोरिलेट करता येत आहे, कि ते म्हणजे की तळपायामध्ये काही रिसेप्टर्स असतात प्रत्येक ठिकाणी, आपल्या स्किनमध्येही रिसेप्टर्स असतात. त्यामुळे तळपायाचा जो भाग आहे तिथे रिसेप्टर्स काय काम करतात, तर 5 जे आपले सेन्सेस आहेत त्यातला एक म्हणजे स्पर्श. आणि आपल्या तळपायाला सुद्धा त्या स्पर्शामुळे जाणीव होत असते. तर ती कशा प्रकारे होते, कारण पायामध्ये जे सेन्सरी न्यूरॉन्स आहेत तर हे एक प्रकारची इन्फॉर्मेशन ही ग्रहण करतात आणि ती इन्फॉर्मेशन न्यूरॉन्सच्या माध्यमातून ही आपल्या ब्रेनकडे पाठवली जाते. ब्रेनमध्ये स्वतःची काही इन्फॉर्मेशन असते, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे ब्रेन ही जी संवेदना आलेली आहे, जी जाणीवची इन्फॉर्मेशन आलेली आहे, ही डिफरेंशिएट करतो आणि त्याचा स्वतःचा एक कन्क्लुजन काढतो आणि त्यामुळं त्या पायाला आपल्याला जळजळ झालेल्याची भावना ही निर्माण होते. लक्षात घ्या की तिथल्या ज्या पेशी आहेत या डॅमेज झालेल्या नसतात, तर त्या पेशींमधून एक न्यूरॉन्सच्या माध्यमातून जी संवेदना जातीये, जी संवेदना किंवा जेव्हा जाणीवचा जो मेसेज ब्रेनकडे जाते तो मेसेज आयडेंटिफाई केल्यानंतर ब्रेन रिॲक्ट होतो, की ब्रेन आयडेंटिफाई करतो की आपल्याला किंवा त्या व्यक्तीच्या आता तळपायाला ही जळजळ किंवा आग हे बर्निंग हे होत आहे. अशी कोणती कारणं आहेत की जी खूप कॉमनली बघितली जातात की ज्याच्यामुळे तळपायाची आग ही वाढली जाते किंवा तळपायाची आग ही बऱ्याचदा तिथे आग असते त्याच्याबरोबर संवेदना कमी झालेल्या असतात आणि वेदना किंवा सूज सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर त्यामधलं सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे विटॅमिन डिफिशियन्सी. हो, विटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळं पेशंटमध्ये बऱ्याचदा हे खूप कॉमनली लक्षण ऑब्झर्व केलं जातं की ते कंप्लेंट करतात की आमच्या तळपायाची आग होत आहे. तर ती कशामुळे होत असते, बर्निंग ह्याच्यामुळे त्यांचे सेन्सेशन आहेत, सेन्सरी न्यूरॉन्स आहेत हे जो रिसेप्टर्सच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देतात आणि त्यामुळे तिथे बर्निंग होते आणि त्यामुळे त्या पेशंटला अगदी चालायला सुद्धा त्रास होत असतो. दुसरं कारण म्हणजे कॉमनली बघितला जाणारा आजार जो आपल्याला सर्वांना माहित आहे तो म्हणजे डायबिटीस. डायबिटीस मध्ये काय होतं की पायाच्या ज्या नर्व्स आहेत ह्या नर्व्स डॅमेज होतात आणि त्यामुळे न्यूरोपॅथी होते. आणि न्यूरोपॅथी म्हणजेच काय, तर नर्व डॅमेज होतात आणि त्यामुळे तिथे त्या पेशंटमध्ये पायाची जाणीव जी आहे ही आपल्याला कमी झालेली बघायला मिळते आणि त्याचबरोबर त्या पेशंटला बर्निंग किंवा आग होणं हे सुद्धा लक्षण कॉमनली बघितलं जातं. बऱ्याचदा त्या जाणीवेमुळं त्या पेशंटला तिथे वेदना झालेल्या असतात किंवा वेदनांचं स्वरूपही लक्षात येत नाही, त्यामुळे तिथे जर इंजुरी झाली, जखम झाली, तरी आपण ऑब्झर्व करतो की ह्या वेदना ही जी जखम आहे ही भरायला किंवा हिलिंग व्हायला सुद्धा जास्त वेळ लागतो, कारण तिथले नर्व्स किंवा न्यूरॉन्स हे डॅमेज झालेले असतात. नंतर आपण बघू शकतो की अल्कोहोलिक पेशंट्समध्ये सुद्धा खूप कॉमनली पायाची आगाग होतीये हे आपण ऑब्झर्व केलं जातं. काही औषधं आहेत की त्या औषधांमुळे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपण आजार जर ट्रीट करत असतो तर त्याच्याबरोबर एक ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट असतो, स्टँडर्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट. तर त्याच्यामध्ये काही पेशंट्स आम्हाला सांगत असतात की बाबा आम्हाला ह्या गोळ्या खाल्ल्या की उष्णतेचा त्रास होतो. उष्णतेचा त्रास होतो म्हणजेच काय, की त्यांच्या तळपायाची आगाग होते आणि त्या गोळ्यांची उष्णता ही उष्णतेमुळं आगाग वाढल्यामुळं ते शक्यतो गोळ्या ह्या अवॉइड केल्या जातात. म्हणजेच काही औषधांमुळे सुद्धा हा सिम्पटम ऑब्झर्व केला जातो. काही आजार आहेत की त्या आजारांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे कॉमनली लक्षण बघितलं जातं की तळपायाची आग होणं किंवा जळजळ होणं. तर असे कोणते, तर HIV च्या पेशंट्समध्ये,
त्यांच्यामध्ये काय होतं, स्नायू त्यांतले कमजोर होतात, तिथे वेदना असते, आघात होत असते आणि त्यांच्या मसल्सचं सुद्धा कोऑर्डिनेशन हे डिस्टर्ब झालेलं असतं. तसंच टीबीच्या पेशंट्समध्ये किमोथेरपी चालू आहे किंवा कॅन्सर पेशंट्सला जेव्हा आपण ट्रीटमेंट देत असतो त्या कॅन्सर मेडिसिनमुळे सुद्धा पेशंट्समध्ये तळपायाची आग होणं हे एक कॉमनली बघितलं जाणारं लक्षण आहे. तसंच अॅनिमिया, जसं की आपण म्हणलं व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे होतं, व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे, बट ऑब्विसली अॅनिमिया हा बघायला मिळतो. अॅनिमिक पेशंट्समध्ये कॉमनली फार दुर्लक्ष केलं जातं सुरुवातीला, की पेशंट सांगत असतो की बाबा आमची तळपायाची आग होते, तळपायाला मुंग्या येत आहेत किंवा तिथली जाणीव कमी आहे, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला अॅनिमिया हा रुल आउट करता येईल. नंतर आहे काही किडनीच्या डिसीज कंडिशन्स आहेत, म्हणजे ज्या पेशंटचं डायलिसिस चालू आहे, किडनी रिलेटेड पॅथॉलॉजी आहे, अशा पेशंट्समध्ये सुद्धा त्यांना कंप्लेंट असतात की तळपायाची आग ही होत असते. तसंच हायपोथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम मध्ये सुद्धा पेशंट कंप्लेंट करत असतो, अगदी सुरुवातीच्या अनडायग्नोस्ड थायरॉइड मध्ये सुद्धा हे कॉमनली एक लक्षण बघितलं जातं, की ज्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो किंवा एक टेस्ट कन्फर्मेटरी करू शकतो की या व्यक्तीला थायरॉइड किंवा एस्पेशली हायपोथायरॉइडिझम आहे की नाही. तसंच फार रेअरली काही कंडिशन्समध्ये सुद्धा बघितलं जातं, लाईक मेटल पॉइझनिंग होत असेल, मग ते लीड, मर्क्युरी किंवा आर्सेनिक पॉइझनिंग मध्ये सुद्धा पेशंट कंप्लेंट करत असतात की आमच्या तळपायाची आग ही वाढलेली आहे. तसंच वॅस्क्युलायटिस, कॉमनली बघितलं जातं की व्हेरिकोज वेन्सचे जे पेशंट्स आहेत त्या व्हेरिकोज वेन्सच्या पेशंट्समध्ये सुद्धा त्यांच्या तळपायाची आग ही आपण ऑब्झर्व केली जाते, की तो सिम्टम्स पेशंट सर्रास सांगत असतो. तसंच काही नर्व्ह डॅमेज होतात आपण म्हणलं, तर नर्व्ह रिलेटेड काही डिसीज कंडिशन्स आहेत, की ते म्हणजे गुलेनबारे सिंड्रोम, पार्किन्सन डिसीज, या कंडिशनमध्ये नर्व्ह डॅमेज होतात, न्यूरोपॅथी होते आणि ते पेशंट्स तळपायाची आग किंवा जळजळ हे कॉमनली आपल्याला सांगितले जातात. जसं की आता आपण बघितलं की ही कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे होतात, तर ह्या कारणांवर जर आपण काम केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे रूल आउट करता येईल आणि त्याच्यावर ट्रीटमेंट देता येईल. पण ते कारण समजून घेण्यासाठी, कोणतं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात कन्फर्मेटरी. तर त्या अशा कोणत्या टेस्ट आहेत त्या आपण बघूया. तर फर्स्ट म्हणजे नर्व्ह स्टडी असतो, नर्व्ह कंडिशन कंडक्शन स्टडी, एस्पेशली पाया रिलेटेड बोलूया आपण, की पाया रिलेटेड ज्या तिथे शिरा आहेत, नर्व्ज आहेत, रिसेप्टर्स आहेत, सेन्सरी रिसेप्टर्स, जी काही संवेदना आहे ही ग्रहण करून ब्रेनकडे जो पाठवतो, न्यूरॉन्सचा जो पाथवे आहे आणि ब्रेन एक स्वतःचं कन्क्लुजन काढतो जसं आपण म्हणलं, त्या रिलेटेड हा जो पाथवे आहे नर्व्ह कंडक्शनचा याचा स्टडी केला जातो. तसंच ईएमजी केले जातं, म्हणजे इलेक्ट्रोमायोग्राफी, की याच्यामध्ये तुमचे जे फंक्शन्स आहेत त्याचे इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी थ्रू हे रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्यामुळे जी गती आहे त्या गतीवर ते कन्क्लुजन काढून एक रिपोर्ट तयार करतात, की ज्याच्यामुळे किती न्यूरॉन्स अफेक्ट आहेत, किती त्यांची गती किंवा काही केमिकल्स रिएक्ट करतात, तर ह्या सगळ्यामध्ये किती दोष आहे हे आपण आयडेंटिफाय केलं जातं. तसंच काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत, की जसं की आपण महत्वाचं कारण बघितलं की व्हिटॅमिन डिफिशियन्सी किंवा अॅनिमिया, तर अशा कंडिशन्समध्ये आपल्याला काही बेसिक ब्लड टेस्ट आहेत की त्या केल्या जातात, की ज्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे पायाची जळजळ होतीये की नाही हे आपल्याला रूल आउट करता येते. मग त्याच्यामध्ये अगदी ही बेसिक हिमोग्राम आहे, व्हिटॅमिन बी12 डिफिशियन्सीच्या प्रोफाईल आपण बघितल्या जातात, युरिन बघितली जाते, कारण किडनी रिलेटेड सुद्धा आपण बघितले की डिसीज आहे, तर मग बेसिक युरिन टेस्ट सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल डायबिटिक पेशंट्सनी शुगर टेस्टिंग करणं, त्यांच्या ज्या काही आहेत त्याच्याबरोबर ब्लड मधली आणि युरिन मधली दोघांचेही शुगर लेवल मेजर करण्याच्या बेसिक प्रोफाईल ह्यांनी करणं गरजेचं आहे. आणि फार रेअरली नर्व्ह बायोप्सी अशी केली जाते. तर आपण बघूया की बर्निंग फीट किंवा पायाची जळजळ किंवा आघात होणं याच्यावर कोणती होमिओपॅथिक औषधं ही चांगल्या प्रकारे काम करतात, तर त्याच्यामध्ये आहे चामोमेला, मेडोरिनम, फॉस्फरिक ऍसिड, पल्सेटिला, सेपिया आणि सल्फर. ही जी औषधं आहेत ही खूप चांगल्या प्रकारे ह्या कंडिशन्सवर लागू आहेत. हे जे आता आपण बघतोय हा कोणताही आजार नसून हे कोणत्याही आजाराचं एक सुरुवातीचं लक्षण असू शकतं. म्हणून आपण जे कारणं आहेत की कारणांमध्ये बघितलं की महत्वाचं कारण म्हणजे जे आहे की व्हिटॅमिन डिफिशियन्सी, व्हिटॅमिन डिफिशियन्सी किंवा अॅनिमिया, तर याच्यामध्ये कोणतं कारण आहे, की लाईक काही डिसीज कंडिशन्स आहेत, डायबिटीज आहे, किंवा आपण बघितलं की हायपोथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम मध्ये सुद्धा सुरुवातीचं लक्षण हे किंवा आपल्याला पायाची जळजळ होणं हे बघितलं जातं. तसेच काही प्रकारचे नर्व्ह डॅमेज झाल्यामुळं, एस्पेशली डायबिटीज मध्ये नर्व्ह डॅमेज झाल्यामुळे डायबिटीज डिटेक्ट होणं किंवा डायबिटीज मध्ये हे एक लक्षण आहे का सुरुवातीचं,
हे रूल आउट करणं हे गरजेचं आहे. तसेच काही नर्व रिलेटेड की जसं आपण म्हणलं की गुलेनबरे सिंड्रोम आहे किंवा पार्किन्सन्स आहे किंवा ब्लड वेसल्स रिलेटेड जर असेल तर म्हणजे स्पेशल वेरिकोज वेन्स रिलेटेड हे सुरुवातीचं लक्षण आहे का, तर हे लक्षण कोणत्या प्रकारच्या स्वरूपाच्या आजाराचं आहे हे ओळखून त्याच्यावर आपल्याला काम करणं हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला त्या आजाराला आजार डायग्नोसिस केला तर त्याच्यावर लवकर चांगल्या प्रकारे ही औषधं ही काम करू शकतात किंवा कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे हे डिसाईड होईल. आणि तर आणि तरच आपली जी लक्षण आहे तळपायाची आग किंवा जळजळ म्हणून हे आपल्याला कमी करता येईल. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.